फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, थ्री पीस, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने हजार खोली मालेगांव, प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। गलत इलाज से दो लोगों की मौत, डॉक्टर के खिलाफ थाने में मामला दर्ज। नवी मुंबई के कोपर खैराने स्थित आकाशदीप अस्पताल में एक साथ दो लोगों की मौत हो गई है। मरीजों के परिजनों का आरोप है कि मरीजों की मौत के लिए अस्पताल के डॉक्टर जिम्मेदार हैं। दो दिन पहले भर्ती हुए दोनों मरीजों की सर्जरी की गई, इसके बाद उन्हें एक इंजेक्शन दिया गया और चौंकाने वाली घटना ये घटी कि उनमें से दो की दो से तीन मिनट के अंदर मौत हो गई। एक महिला का पेट और एक युवक के परिजनों का कहना है कि बवासीर के ऑपरेशन के बाद इंजेक्शन लगाने से उनकी दुखद मौत हो गई। उनका कहना है कि गलत इलाज के कारण दोनों की मौत हुई है और परिजनों ने संबंधित अस्पताल के डॉक्टरों के खिलाफ कार्रवाई की मांग की है और थाने में शिकायत दर्ज कराई है। इस पूरी घटना के बारे में जब अस्पताल से पूछा गया तो उन्होंने इस बारे में कुछ भी कहने से इनकार कर दिया। पुलिस उपायुक्त विवेक पानसरे ने कहा कि आगे की जांच के बाद निर्णय लिया जाएगा। कोपर खैराने मध्ये डॉक्टर सचिन जगताप या डॉक्टरांचं जे आकाशदीप हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ विजय मोरे राहणार रोहा धाटाव हे 4 तारखेला त्यांनी ऑपरेशन केलं होतं। त्यांचं फिशरचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांच्यावर त्यांच्या त्या रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेत असताना त्यांच्या काल रात्री 11:45 आसपास त्यांनी म्हणजे ते जेवून खाऊन आल्याच्या नंतर त्यांना एक इंजेक्शन दिलं। इंजेक्शन दिल्याच्या नंतर त्यांना मोस्टली हार्डली 3 ते 4 मिनिटातच त्यांना इन्फेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना असं एकदम घाबरल्यासारखं झालं आणि त्यांना घाबरूनच त्यांचा तिथल्या जागच्या जागी तिथं म्हणजे मृत्यू झाला। विशेष म्हणजे असे तेच तशा टाईपचं इंजेक्शन बाजूला शेजारी असलेले पाठारे म्हणून ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच त्यांना पण तसंच इन्स्पेक्शन होऊन त्यांचा पण त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। मला असं वाटतं हे जे इंजेक्शन किंवा आणखीन काय त्यांनी जे काय उपचार केले ते त्यांनी चुकीच्या पद्धतीने केले, त्यांचा हलगर्जीपणा आहे आणि हलगर्जीपणा असल्यामुळं आम्ही कोपरखैरणेमध्ये जे पोलीस स्टेशनला त्यांना त्यांच्या नावाने ती तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार दाखल केली आम्ही, आमची एकच मागणी आहे की त्यांना त्या डॉक्टरांवरती कठोर कारवाई होवी आणि त्यांचा त्यांना योग्य ती कारवाई होवी ही आमची त्यांच्याकडे मागणी। तुमचं नाव? मी शशिकांत मोरे। चार तारखेला माझ्या बायकोला पोटामध्ये गाठ असल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी आकाशदीप हॉस्पिटल इथे ऍडमिट केलं होतं। तर तिचं ऑपरेशन 4 तारखेला संध्याकाळी झालं होतं 5 वाजता। तर ती ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित होती पण काल अचानक तिला रात्री 11 वाजता जेव्हा इंजेक्शन देण्यात आलं त्याच्यानंतर तिची तब्येत अचानक खराब झाली। इंजेक्शन दिल्यानंतर 4-5 मिनिटातच तिची डेथ झाली आणि याच्यामध्ये डॉक्टरांचं काहीतरी जे औषधं त्याच्यामध्ये निष्काळजीपणा झाला असं आमचं मत आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखवून त्यांना जी शिक्षा होईल ती जास्तीत जास्त त्यांना हे व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही त्याबद्दल पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट दिलेली आहे की असं परत दुसऱ्या कोणाबरोबर घडू नये। कारण एवढ्या कमी वयामध्ये पण तेव्हा असं म्हणजे सिरियस नसताना पण 5 मिनिटाच्या आतमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर त्याची डेथ झाली आणि तसाच एक पेशंट सेम बाजूला होता त्याला पण तोच प्रॉब्लेम झाला, तोही 5 मिनिटाच्या आतमध्ये एक्सपायर झाला। निवृत्ती शंकर पठारे।